कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड शहराला पुराचा वेढा पडला होता. या पुरात महाडकरांचं अपरिमित नुकसान झाले. पूर ओसरल्यावर आता महाड शहरातील रस्त्यावर कचऱ्यांचं साम्राज्य पसरलं. जागोजागी पडलेले कचऱ्यांचे ढीग उचलण्याचं काम आव्हानात्मक आहे, कारण हा कचरा कुजून आता दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली आहे. स्थानिक यंत्रणांबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था मंडळाचे कार्यकर्ते देखील इथं काम करतायत. मुंबई महापालिका आता महाडकरांच्या मदतीला धावली आहे. महापालिकेचे 100 कर्मचारी हा कचरा उचलण्याचं काम करतायत. मात्र पुरातील कुजलेलं अन्नधान्य, घरातील इतर सामान उचलताना या कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.